आमच्या उमेदवाराबद्दल काय सांगायचं? जसे आमचे आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्र्यांना तर मी झोपतानाच कधी पाहिलं नाही. खरं सांगतो, मी एक लेख पण वाचला, मी जे विचार करायचं होते ते लेखात लिहिलं होते, त्या इंग्रजी पेपरामध्ये मुंबईचे असं लिहिलं होतं की सीएम हु डझंट स्लीप. मी त्यांचा खात्याचा सगळ्या खात्यांचा राज्यमंत्री म्हणून मी तुम्हाला हे तर दाव्याने सांगू शकतो की रात्री एखाद्या वेळेस 1 वाजता, एखाद्या वेळेस 1:30 वाजता काहीतरी फोन किंवा SMS येतो आणि दुसऱ्या दिवशी हे आपल्याला करावं लागेल. हे त्यांना ते रात्री फाईल करत असतात, तेव्हा त्या फाईलमधून त्यांना जेव्हा असं वाटतं की हे आपण करायला पाहिजे आणि हे राज्यमंत्र्याचं काम आहे ते त्याला सांगून द्यायला पाहिजे, तर तेव्हा रात्रीच त्यांचा SMS येतो. आणि 8:30-9 वाजता जेव्हा रिपोर्टिंगला जायचं तर ते उठून तिथे कामाला लागलेले असतात. अशा पद्धतीचं काम करणारा तर मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही. शेवटी काम करत असताना आम्हाला सुद्धा मग असं वाटतं की आपण सुद्धा जास्त काम करायला पाहिजे. जसं मोदी साहेब म्हणाले की प्रशासन जर 15 तास काम करत असेल तर आमची 18 तास काम करण्याची तयारी आहे, हे सांगणारे आपल्याला पंतप्रधान लाभलेले. आणि म्हणून त्यांच्याच हाताखाली काम करणारे आणि तिसऱ्यांदा चौथ्यांदा उभे राहणारे, आता आपण चौथ्यांदा आदरणीय लखन मलिक साहेबांना निवडून देतोय, मला पूर्ण विश्वास आहे की एक अतिशय सालस व्यक्तिमत्व, सरळ व्यक्तिमत्व. मी तर चौथ्यांदा जे आमदार झालेले बरेच लोक आपण बघतो, त्यांच्या तर सगळ्याच गोष्टीत बदल झालेला असतो. त्यांचे किती बॅलन्स शीट मध्ये काय असेल हे तर त्यांच्या अंगाच्या वेशभूषावरून आणि आभूषणावरूनच कळतं. आमचा माणूस जसा आहे तसा आहे, त्याचे पाय अजून जमिनीवर आहे, कधी कुणाला त्रास देत नाही. एरवी आमदारकी डोक्यात गेली तर प्रशासनाला हातात घेऊन लोक काय काय करतात ते तुम्हाला आम्हाला, कारण आपण सगळे जाणते लोक आहोत, काय काय होत असेल हे काही कळण्याच्या तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण असा एक सालस व्यक्तिमत्व, त्यांच्यासाठी विनंती करायला मी तुमच्याकडे आलेलो आहे की आता निवडणूक म्हटली की ती निवडणुकीसारखीच लढवली जाते.